पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांचाही शपथविधी झालेला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही शपथ घेतलेली आहे. कॅबिनेट मंत्री पदाची हसन मुश्रीफ यांनीही शपथ घेतली आहे. मी दत्तात्रय विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता एकात्मका उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी दत्तात्रय विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणले जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी सलग दोन वेळा पराभव केलेला होता.